लाला बोले तो बुंबई का राजा। गंगूबाई काठियावाडी या चित्रपटात ज्याच्यासाठी हा डायलॉग मारला तो खऱ्या आयुष्यात मुंबईचा पहिला डॉन होता। अफगाणिस्तानातून एक मिसरड फुटलेला पोरगा येतो काय आणि अख्ख्या मुंबईवर 30 वर्ष राज्य करतो काय। एखाद्या पिक्चरला ही लाजवेल अशी त्याची स्टोरी। आणि ह्या स्टोरीच्या मुख्य पात्राचं नाव करीम लाला, ज्यानं दावत ठेवली की अख्खं बॉलिवूड पंक्तीला येऊन बसायचं। राजकारणी त्याच्याशी चांगले संबंध ठेवून असायचे। त्याच्या घरात न्यायासाठी दरबार भरायचा। कामाठीपुरातली गंगूबाई त्याला राखी बांधायची। एवढंच काय तर शार्प माइंडेड डॉन हाजी मस्तान आणि खुद्द दाऊदसुद्धा करीम लालाशी बोलताना दबकून असायचे। पठाण गँगचा म्होरक्या म्हणून त्यानं तब्बल 30 वर्ष मुंबई खिशात ठेवली। पण अफगाणिस्तानचा हा पठाण मुंबईत येऊन एवढा मोठा डॉन झाला कसा? मुंबईच्या मातीत त्यानं त्याचे पाय कसे रोवले? अंडरवर्ल्डच्या रक्तरंजित गँगवॉरमध्ये त्यानं त्याची फॅमिली कशी गमावली? त्याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा। नमस्कार, मी आशुतोष आणि तुम्ही पाहताय विशेष भारी। करीम लाला हा मूळचा अफगाणिस्तानातील कुणारचा। त्याचं खरं नाव होतं अब्दुल करीम शेर खान, अफगाणच्या पश्तून समुदायाचा शेवटचा राजा। नावाला शोभेल असाच ताडमाड, उंच आणि धिप्पाड। करीम लालाचं कुटुंब चांगलं सधन होतं, पण हळूहळू त्यांची दुर्गती होत गेली आणि एकेकाळचा शाही परिवार रस्त्यावर आला। पण करीम लालाला ती श्रीमंती परत मिळवायची होती। पाण्यासारखा पैसा कमावण्याची हाव त्याला गप्प बसू देत नव्हती। त्याला मोठं व्हायचं होतं, खूप मोठं। त्याच पैशाच्या हव्यासापोटी त्यानं वयाच्या 20व्या वर्षी अफगाण सोडलं आणि तो पेशावरला आला। ते साधारण 1930 असावं। तिथं तो छोटे मोठे व्यवसाय करू लागला, पण त्याला हवा तसा पैसा तिथं मिळत नव्हता। त्याच काळात त्याला त्यावेळच्या बॉम्बेची माहिती मिळाली। बॉम्बेच्या गोष्टी ऐकून त्याला बॉम्बे शहर आकर्षित करू लागलं। तिथं चालणारे काळे धंदे, त्यातून मिळणारा अमाप पैसा त्याला बॉम्बेकडे बोलावू लागला। आणि मग त्यानं मनाशी पक्क केलं, पैसा कमान आहे तो बॉम्बे को जाना पडेगा। पुढे तो त्याच्या आपल्या कुटुंबाचा सगळा बोराबिस्तारा घेऊन 1931 रोजी बॉम्बेला आला। त्यावेळच्या साऊथ बॉम्बेच्या भेंडी बाजारमध्ये त्यानं आपलं बस्तान मांडलं आणि बॉम्बे डॉकमध्ये रोजंदारी करू लागला। पण करीम लालाला रोजंदारीचं काम रुचत नव्हतं। आजूबाजूला पॉश कपड्यात राहणारे धंदेवाईक त्याला सतत त्याची लायकी दाखवून देत होते। अफगाणच्या खानदानी श्रीमंतीत वाढलेला करीम लाला पठाण त्याला मुंबईतल्या आलिशान जीवनाची स्वप्न पडू लागली। पण त्यासाठी बेशुमार पैसा हवा होता आणि आयुष्यभर रोजंदारी केली तरी तसं रॉयल आयुष्य आपल्याला जगता येणार नाही याची करीमला जाणीव होती। म्हणून एके दिवशी त्यानं डेअरिंग करून रोजंदारीचं काम सोडलं आणि त्यानं भेंडी बाजारमधल्या एका गँगला जॉईन केलं। ती गँग सावकार, व्यावसायिक आणि मारवाड्यांसाठी अवैध जमिनी बळकवण्याचं किंवा वसुलीचं काम करायची। करीम त्या गँगमध्ये वसुली एजंट म्हणून काम करायला लागला। दरम्यान त्याच्यासोबत त्यानं बाकी इतर काळ्या धंद्यांचीही ABCD शिकून घेतली। बघता बघता तो अवैध दारू विक्री, तस्करी, चोरी, दरोडे, खंडणी अशा सगळ्या धंद्यात तरबेज झाला। शरीरयष्टी धिप्पाड, त्यात आवाज वजनदार, करीम लालानं त्या जोरावर साऊथ बॉम्बेमध्ये भयंकर दहशत पसरवली। सगळा धंदा दहशतीचा याची त्याला लवकरच समज झाली होती। पुढं काही काळ गेला आणि करीम लालानं त्याच्या नावे पठाण गँग बनवली। तो पठाण गँगचा म्होरक्या झाला। त्याच्या गँगमध्ये त्यानं आणखी काही डेअरिंगबाज पोरभरती करून घेतली। काळ्या धंद्यातून त्यानं अमाप पैसा गोळा केला आणि मुंबईच्या ग्रँड रोड भागात एका भाड्याच्या घरात सोशल क्लब नावानं एक जुगारी अड्डा सुरू केला। हळूहळू तो मुंबईतला सगळ्यात मोठा जुगार अड्डा बनला होता। करीम लालाचं नाव सबंध बॉम्बे शहरात घुमू लागलं। पुढे इंग्रज निघून गेले आणि बॉम्बेची मुंबई झाली। स्वातंत्र्यानंतर बाकी सगळं बदललं, पण करीम लालानं मुंबईत ज्या अंडरवर्ल्डची बीजं रोवली होती त्याचं पीक आता चांगलंच भरात आलं होतं। लाला फक्त पठाण गँगचा नाही तर मुंबईचा बडे बाबा झाला होता। पुढं करीम लालानं त्याच्या जुगाराच्या अड्ड्यावर व्याजानं पैसे द्यायला सुरुवात केली। पुढं वसुलीची कामं कमी करून तो मुंबई पोर्टवर हिरे, दारू, ड्रग्जची तस्करी करू लागला। पुढच्या 10 वर्षात त्यानं साम्राज्य उभं केलं। त्याकाळी तो मुंबई अंडरवर्ल्डचा एकमेव सम्राट होता। सुरुवातीला फक्त भेंडी बाजारमध्ये ॲक्टिव्ह असलेली त्याची पठाण गँग बघता बघता मुंबईवर राज्य करू लागली। पण मुंबईवर राज्य करण्याची ओढ असलेला करीम लाला हा एकटा डॉन नव्हता। कधीकाळी पोटाची खळगी भरण्यासाठी तमिळनाडूमधून पळून आलेले हाजी मस्तान आणि वरदराजन मुदलियार हे सुद्धा दोन शार्प माइंडेड डॉन अफाट पैसा कमावण्याची चाहत घेऊन मुंबईत दाखल झाले होते। त्यापैकी वरदराजन हा धारावी आणि अँटॉफिल भागात नावारूपाला येत होता, तर हाजी मस्ताननं मुंबईच्या डॉकयार्ड भागात निव्वळ आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर सत्ता प्रस्थापित केली होती। हाजी मस्तान भविष्याची पावलं ओळखण्यात माहिर होता। त्यानं त्यांच्या धंद्यातला संभाव्य धोका ओळखला। त्याला कळून चुकलं, जर आपण एकत्र मिळून धंदा केला नाही तर एकतर कायदा आपली ठासणार किंवा आपणच एकमेकात लढून मरणार। म्हणून त्यानं करीम लाला आणि वरदराजन पुढं एकत्र धंदा करायचा प्रस्ताव ठेवला।
करीमलालाची ताकद, वरदराजांचं नेटवर्क आणि मस्तांचं डोकं अशी तिकडी जमली आणि त्यांनी सबंध मुंबई अधिपत्याखाली आणली. हाजी मस्तांनं 3 एरियात मुंबई वाटून दिली. तिघांनी आपापले एरिया वाटून घेतले आणि त्या एरियातच त्यांचे काळे धंदे सुरू ठेवले. करीमलाला हा त्याच्या एरियात हप्ता वसुली, अवैध दारू विक्री आणि खंडणी गोळा करायचा, तर दुसऱ्या बाजूला जनता दरबार भरवून एरियातल्या लोकांच्या समस्या सोडवायचा. ही आयडिया त्याला मस्तांना दिली होती. असं म्हणतात की पुढे जाऊन त्याच्या दरबारात राजकीय नेते आणि बॉलिवूडचे कलाकार सुद्धा हजेरी लावू लागले होते. एकदा त्यानं हेलनला कसल्या तरी प्रॉब्लेममध्ये मदत केली होती. त्याचं झालं असं, एकदा हेलनला तिचा पहिला नवरा PN अरोरानं अंगावरच्या कपड्यांशी घराबाहेर काढलं. वर तिनं कमावलेला सगळा पैसा घेऊन तो फरार झाला. त्या अडचणीच्या काळात तिनं सगळ्यांकडे मदत मागितली, पण कुणीच मदतीला उभं राहिलं नव्हतं. शेवटी हेलन दिलीप कुमारांकडे गेली, पण दिलीप कुमारनं तिला करीमलालाचा पत्ता दिला. सोबत एक चिठ्ठीसुद्धा लिहून दिली. हेलननं जनता दरबारात करीमलालापुढं तिचं गाऱ्हाणं मांडलं तेव्हा लाला हेलनला म्हणाला, आप जाइए बहन, काम हो जाएगा. आणि मग हेलेन घरी पोहोचेपर्यंत तिचा नवरा PN अरोरा तिच्या घराची चावी वॉचमनकडे देऊन निघून गेला होता. करीमलाला आणि गंगूबाई काठियावाडीची गोष्ट तुम्ही सिनेमात पाहिलीच असेल. करीमलालाचे बॉलिवूडशी चांगले संबंध होते, तसंच राजकारण्यांशी सुद्धा होते. मागे एकदा करीमलाला, इंदिरा गांधी आणि हरेंद्रनाथ चट्टोपाध्याय यांचा एक फोटो सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल झाला होता. त्या फोटोंचा मागचा विषय असा आहे की 1970 हरेंद्रनाथ चट्टोपाध्याय यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला. तो पुरस्कार स्वीकारण्यासाठी ते दिल्लीला राष्ट्रपती भवनात जाणार होते. हरेंद्रनाथ आणि लाला यांची चांगली मैत्री होती. करीमलाला जेव्हा ती बातमी समजली तेव्हा त्यांनी राष्ट्रपती भवन पाहण्याची विनंती केली. तेव्हा हरेंद्रनाथ त्याला आपल्याबरोबर घेऊन गेले होते. तेव्हाच त्याची इंदिरा गांधी यांच्यासोबत भेट झाली होती, असं इंडिया टुडेच्या एका रिपोर्टनं स्पष्ट केलंय. पण हाजी मस्तांचा मुलगा सुंदर शेखर मिर्झानं त्याच्या एका मुलाखतीत म्हटलं होतं की लाला हे पक्के काँग्रेसी होते. त्याच्या या विधानानं सुद्धा मागं मोठी खळबळ उडाली होती. असो, पण करीमलालाकडं अनेक राजकारणी लोक यायचे ही गोष्ट नाकारून चालणार नाही. पुढं मुंबई काबीज केल्यावर त्यानं सौदी अरेबिया, दुबई आणि अफगाणकडं मोर्चा वळवला. तिथून आणलेल्या वस्तूंचा तो काळाबाजार करू लागला. पण काही काळानं त्याला पायाची समस्या उद्भवली. त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यानं त्याच्यासोबत एक सोन्याची मूठ असलेली छडी ठेवायला सुरुवात केली. पुढं 70 दशकात लालाची ती छडीच त्याच्या दहशतीचं प्रतीक बनली होती. कुठेही एखादा प्लॉट खाली करायचा असेल, नाहीतर जमीन बळकवायची असेल, तर लालाच्या गँगची पोरं फक्त ती छडी घेऊन त्या प्लॉटसमोर उभी राहायची. आज फक्त छडी आले, आज प्लॉट खाली केला नाही तर उद्या स्वतः लाला येईल, या भीतीनं लोक बिल्डिंग त्याच दिवशी खाली करायचे. इतकी भयानक दहशत होती लालाची. पण नंतर रत्नागिरीहून आलेल्या एका हवलदाराच्या पोरानं अंडरवर्ल्डमध्ये एंट्री केली आणि हाजी मस्तान, करीमलाला आणि वरदराजांच्या साम्राज्याला हादरे बसले. त्या पोराचं नाव होतं दाऊद इब्राहिम कासकर. लालाच्या पठाण गँगशी दाऊदनं दोन हात करायचं ठरवलं आणि त्यांच्यातला गँगवर पायी सबंध मुंबई रक्तानं न्हाली. 1980 मुंबईच्या अंडरवर्ल्डमध्ये कधीही रक्तपात घडला नव्हता. दरम्यान व्हाईट कॉलर गँगस्टर हाजी मस्तान गुन्हेगारी सोडून राजकारणात उतरण्याच्या प्रयत्नात होता. वरदराजन पण तमिळनाडूमध्ये जाऊन बसणार होता. पण करीमलाला आणि त्याची पोरं अजून दहशत माजवतच होती. तर दुसऱ्या बाजूला छोट्या मोठ्या चोऱ्यामाऱ्या करता करता दाऊद मुंबई पोर्टवर वस्तूंची तस्करी करायला लागला होता. दाऊद आणि त्याचा भाऊ शब्बीर कासकर मुंबई पोर्टवर बऱ्यापैकी हातपाय पसरू लागले होते. पण त्यांचे हे वाढते कारनामे पठाण गँगला मात्र आवडत नव्हते. त्यानंतर पठाण गँग आणि कासकर बंधूंमध्ये भयंकर दुश्मनी वाढली. दाऊदनं प्रत्येक पावलावर करीमलालाची ठासायला सुरुवात केली होती. एकदा हाजी मस्तांनं मध्यस्थी केली, पण दाऊदनं ऐकलं नाही. पुढं त्याला समज द्यायची म्हणून करीमलालानं दाऊदला भर रस्त्यात गाठला आणि कपडे फाटेस्तोर मारला. पण दाऊदनं ती बेइज्जती डोक्यात ठेवली. दाऊदनं पुढं तस्करीच्या धंद्यात थेट दुबईपर्यंत मजल मारली. मग मात्र गोष्टी बिघडल्या आणि दाऊदला फायनल वॉर्निंग द्यायची म्हणून पठाण गँगनं मण्या सुरवेला सोबत घेऊन दाऊदच्या भावाचा गेम वाजवला. 1981 शब्बीर कासकरची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. आपल्या भावाची हत्या दाऊदच्या भयंकर जिव्हारी लागली होती आणि त्यानं 1984 करीमचा भाचा समद खानची निर्घुणपणे हत्या केली. दाऊद तेवढ्यावर गप्प बसला नाही. त्यानं 1986 करीमलालाचा भाऊ रहीमलालाची सुद्धा हत्या केली. पण त्याच्यात लालाला थेट भिडायची हिंमत नव्हती. पुढं दाऊदनं एक एक करत करीमलालाची अख्खी गँग संपवली. मुंबईच्या रस्त्यावर रक्ताचे सडे पडू लागले आणि गँगवॉरला सुरुवात झाली होती. त्यावेळी करीमलाला दाऊदला सोडणार नाही अशा बऱ्याच चर्चा मुंबईत रंगल्या होत्या. पण लाला वाढत्या वयाचा शिकार होत होता. त्याच्या सुरकुत्या पडलेल्या चेहऱ्यावर टेरर कमी आणि चिंता अधिक दिसायला लागली होती. दरम्यानच्या काळात मुंबई अंडरवर्ल्डचा सत्ता पलट झाला.
दाऊदचं राज्य आलं आणि करीम लालाची दहशत संपुष्टात आली. पुढे मुंबई पोलिसांनी एन्काउंटरची स्कीम अंमलात आणल्यावर दाऊदनं भारत सोडून दुबईला पळ काढला. इकडं दाऊदला धडा शिकवण्याच्या विचारात करीम लाला अल्लाला प्यारा झाला. 2002 साली वयाच्या 91व्या वर्षी करीम लालाचं अस्तित्व संपलं. आज त्याच्या मृत्यूला 22 वर्ष लोटली, पण आजही मुंबईच्या गल्ल्या गल्ल्यात हाजी मस्तान करीम लालासाठी बोललेलं वाक्य घुमत असतं. बंबई का पहिला डॉन सिर्फ एक ही आदमी था, करीम लाला. बाकी तुम्हाला वाटलं तर करीम लालाबद्दल तुम्ही 4 शब्दात व्यक्त होऊ शकता. आपलं कमेंट बॉक्स ओपनच आहे. तसंच जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सोबतच आपल्या विषयच भारी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.